नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी प्रवीण राजमानी आपलं सर्वांचं शेतीशास्त्र या यूट्यूब चॅनलमध्ये सहर्ष स्वागत करतो. या व्हिडिओच्या माध्यमातून कपाशी पिकावरती पहिली फवारणी कोणती केली पाहिजे, त्याचबरोबर किती दिवसानंतर केली पाहिजे, कोणतं औषध त्या ठिकाणी वापरलं पाहिजे, त्याचं प्रमाण किती वापरलं पाहिजे, याची सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. शेतकरी मित्रांनो, सर्वसाधारणपणे कपाशी पिकाची लागवड झाल्यापासून 25 ते 30 दिवसानंतर आपण पहिली फवारणी घेतली पाहिजे. पहिली फवारणी घेत असताना त्याच्यामध्ये कोणकोणत्या किडींचा प्रादुर्भाव त्या ठिकाणी झाला आहे याचं अगोदर ऑब्झर्वेशन त्या ठिकाणी केलं पाहिजे. त्याच्यामध्ये मग मावा, तुडतुडे, फुलकिडे, पांढरी माशी असे विविध रस शोषण करणारे किडींचा प्रादुर्भाव त्या ठिकाणी होत असतो. आणि या किडींना नियंत्रण करण्यासाठी मार्केटमध्ये अनेक कंपन्यांची औषधं उपलब्ध आहेत, परंतु सुरुवातीला पहिल्या स्टेजमध्ये आपण जास्त खर्चिक औषध न फवारता आपण प्रभावी पण कमी खर्चिक औषधं त्या ठिकाणी फवारली पाहिजेत. त्यामध्ये मग टाटा कंपनीचं टाटा मिडा, त्याच्यामध्ये इमिडाक्लोप्रिड 17.8 हे घटक असलेलं कीटकनाशक त्या ठिकाणी आपण वापरलं पाहिजे. त्यामध्ये मग टाटा मिडा किंवा कॉन्फिडोर अशी औषधं आपण वापरली पाहिजे. त्याचं प्रमाण आपल्याला किती वापरायचं आहे, तर कॉन्फिडोरचं प्रमाण आपल्याला वापरायचं आहे 10 मिली प्रति 15 लिटर पंप, अशा पद्धतीने आपल्याला त्याचं प्रमाण वापरायचं आहे. हे इमिडाक्लोप्रिड घटक असणारं कीटकनाशक मावा, तुडतुडे, फुलकिडे यांना कंट्रोल करत आहे. त्याचबरोबर आपणाला आपल्या कपाशीची वाढ व्यवस्थित होण्यासाठी, जास्त फुटवे करण्यासाठी आपणाला त्याच्यामध्ये एखादं टॉनिकसुद्धा वापरायचं आहे. मग टॉनिकमध्ये बायोव्हिटा एक्स, त्याचबरोबर सिंजंटा कंपनीचं इसाबियन 30 मिली प्रति 15 लिटर पंप आपण वापरू शकतो. इसाबियन हे सुद्धा टॉनिक अतिशय चांगलं आहे, लोकांना त्याचा व्यवस्थित रिझल्ट आलेला आहे, तेसुद्धा तुम्ही वापरू शकता. त्याचबरोबर एखाद्या शेतकऱ्याला जर हे टॉनिक अवेलेबल झालं नाही, तर 19-19-19 हे जे काही विद्रव्य खत आहे ते 50 ग्रॅम प्रति 15 लिटर पंप अशा पद्धतीने सुद्धा आपण फवारू शकतो, परंतु त्याचं प्रमाण जास्त घेता कामा नये, कारण त्याने फक्त जास्त वाढ होईल, त्याचबरोबर कीटकांचा प्रादुर्भाव जास्त होण्यास त्यामुळे मदत होती, आणि म्हणून त्याचं प्रमाण आपल्याला फक्त 50 ग्रॅम प्रति 15 लिटर पंप वापरायचं आहे. अशा पद्धतीने शेतकरी मित्रांनो, पहिली फवारणी आपल्याला कोणकोणती घ्यावायची आहे, तर इमिडाक्लोप्रिड 17.8% घटक असणारं कुठलंही कीटकनाशक, त्याच्यामध्ये मग टाटा मिडा किंवा कॉन्फिडोर प्लस इसाबियन 30 मिली प्रति 15 लिटर पंप किंवा 19-19-19 50 ग्रॅम प्रति 15 लिटर पंप अशा पद्धतीने आपणाला ही पहिली फवारणी आपणाला घ्यावायची आहे. तेव्हा शेतकरी मित्रांनो, अशा पद्धतीने आपण ही फवारणी घेतली पाहिजे. तेव्हा तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.